नमस्कार, पुणेरी आवाज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. प्रत्येक पुणेकर महिला शॉपिंगसाठी वाट बघत असेल तर ते आहे शिवाजीनगरच्या अॅग्रिकल्चर कॉलेज मैदानावरती जे भरवले जाते ते म्हणजे भीमथडी यात्रा. आणि भीमथडीचे 17वं वर्ष सक्सेसफुली 17वं वर्ष आहे. आणि यावेळेस काय काय वेगळं आहे हे सगळं सांगण्यासाठी माझ्या सोबत मराठमोळा वेशात त्यांची साडी स्पेशल आहे, स्टाईल आयकॉन म्हणून आहेत अशा सुनंदा पवार आहेत. आणि महिलांना, चार महिला एकत्र आल्या की त्याचं किती मोठं मार्केट होऊ शकतं, किती मोठा बिझनेस होऊ शकतो हे त्यांनी सिद्ध केलं. आणि हे 17वं सक्सेसफुल असं वर्ष आहे त्या संदर्भात आपण वहिनींशी बोलणार आहोत. वहिनी, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. नमस्कार. खरं तर मी पहिलीच कॉम्प्लिमेंट दिली की तुम्ही खूप सुंदर साडी परिधान केली आहे. काय साडीचं वैशिष्ट्य सांगा? ही इरकल साडी आहे आणि सिल्क मध्ये आहे. आणि नारकर, विनय नारकर म्हणून एक डिझायनर आहेत. ओके. आणि ते जुन्या साड्यांवर काम करतात. त्यांनी बनवलेली साडी ज्वेलरी पण तुम्ही खूप मस्त दिसतात. महिलांना आत्मविश्वास मिळवून देणं, त्यांच्या हातात दोन पैसे खेळते ठेवणं, यावरती तुम्ही काम करताय. गेले अनेक वर्ष झाले, काय सांगाल यावर्षी काय वैशिष्ट्य? खरं तर मी भीमथडी पुरतंच काम नाही करत आहे. मी गेले 25-30 वर्ष झालं महिला सबलीकरणासाठी काम करते. डायरेक्ट माझ्याशी जवळपास 20-25 हजार महिल्या डायरेक्ट माझ्याशी कनेक्ट झालेल्या आहेत. आणि जवळपास 6 तालुक्यांमध्ये हा एक उपक्रम मी बारामती आणि इंदापूर आणि पुरंदर या 3 तालुक्यांमध्ये राबवतीये. त्याचबरोबर कर्जत जामखेडचं काम वेगळंच चाललेलं आहे. त्यामुळं महिलांना बँकेपर्यंत पोहोचवणं, त्यांना ट्रेनिंग देणं, त्यांना आत्मविश्वास देणं, काय करायचं आणि काही नाही करायचं हा सल्ला देणं. कारण काय करायचं आणि ते चाललं पाहिजे, विकलं गेलं पाहिजे, लोकांना आवडलं पाहिजे, हा पण आपण गायडन्स त्यांना देतो. आणि मग आम्ही आरोग्यावरती पण शिबिरं त्यांची घेतो, विशेष करून कॅन्सरवर मी काम करते त्याच्यावरती. आणि भीमथडी हा एक असा उपक्रम आहे की याने ग्राहक जोडण्याचं काम, आणि तो पुण्यातला ग्राहक जोडायचं काम म्हणून आम्ही पुण्यामध्ये येऊन हा करतो. 5 दिवसाचा हा इव्हेंट आहे. 21 जिल्ह्यातनं महिला सहभागी झालेल्या आहेत. हजारो महिलांना यायचं होतं, सिलेक्शनला मर्यादा होते आम्हाला. आणि 17% महिला नवीन घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि हे जे दालन आहे याच्यामध्ये सगळे वेगळ्या पद्धतीने काम करणारे एनजीओ आहेत. आणि कलाकुसर, हँडमेड, नॅचरल कलर आणि हातमाग वगैरेंवर इनोव्हेटिव्ह काम करणाऱ्या, क्रिएटिव्ह काम करणारे हे सिलेक्टचं दालन आहे. आणि आतमध्ये तुम्ही गेलात तर मग सगळ्या जिल्ह्यातनं आलेल्या महिलांनी आणलेले सगळे वेगवेगळे पदार्थ आहेत. काही स्पॉन्सरर आहेत त्यामुळे त्यांचे काही स्टॉल आतमध्ये तुम्हाला दिसतील, ज्यांनी भीमथडीला आर्थिक सपोर्ट केलेला आहे. भीमथडी ओळखलं जाते शॉपिंगसाठी तर आहे, शिवाय खाऊ गल्लीसाठी. इथलं जे अन्न आहे घरी बनवलेलं, चुलीवरचं बनवलेलं, आणि महिला स्वतः गरमागरम वाढतात, या वेळेला काय स्टॉल्स नवीन आहे त्याच्यामध्ये? नाही, या वेळेला नेहमीप्रमाणेच 35 स्टॉल नॉनव्हेजचे आहेत आणि 35 स्टॉल व्हेजिटेरियनचे आहेत. सगळ्या महिलांना सांगितलंय काय करायचं, कसं करायचं, आणि ट्रॅडिशनल पद्धतीनेच आपल्याला करायचं आहे. कुठंही इनोव्हेटिव्ह काहीतरी वेगळं काहीतरी गोष्टी करायला जाऊ नका. आणि इथं तुम्हाला कुठेही पावभाजी, वडापाव, भेळ, पिझ्झा दिसणार नाही. ते सोडून तुम्हाला बाकी सगळं इथं जंक फूड नाही मिळणार. त्यामुळे तुम्हाला भाकरी, मटण, मासे, आंबोळी असं सगळं खावं लागेल. वडा किंवा ते हे वडी, त्याची मासवडी, रस्सा वगैरे, आणि पुरणपोळीचे सगळे प्रकार, मोदकाचे सगळे प्रकार. मांड्यांवरती मी येणार आहे कारण मांडे आपल्या इथले खूप प्रसिद्ध झालेत गेल्या 17 वर्षामध्ये. पुणेकर ते आवडीने खायला येतात. काय सांगाल किती स्टॉल आहेत यावेळेला? मांड्याचे 4 स्टॉल आहेत यावेळेला. आणि मांडा हा खापराच्या मोठ्या तव्यावर ह्याच्यावरती तो भाजला जातो. आणि एक मांडा 4 जण सहज खाऊ शकतात. आणि त्याच्यावरती तूप दिलं जातं. आणि एक हा अगदी पारंपरिक चालत आलेला हा पदार्थ आहे विदर्भातला आणि इकडचा. त्यामुळे हा मांडा आहे. मोदकाचे अनेक प्रकार आहेत यावेळेला. कणकेचे मोदक आहेत आणि तांदळाचा मोदक आहे नेहमीप्रमाणे तो मेडीचा. पण अजून 3 स्टॉल मी नवीन घेतलेले आहेत की त्या महिलांना सांगितले की तुम्ही शिका मेडींकडनं. दरवेळेला आम्ही मेडींना बोलवतो आणि त्यांना देतो, पण तुम्ही शिका त्यांच्याकडनं. त्यामुळे मेडी आहेत पण त्यांच्या जोडीला अजून 3 गट आम्ही घेतलेत की त्या मोदक करणारे आहेत. आता सगळे खाण्याचे आणि शॉपिंगचे असे किती स्टॉल्स आहेत यावर्षी? 70 स्टॉल्स. ओके. कलाकुसरीवरती आपण थोडस येऊयात खाण्याच्या नंतर. नवीन दुसऱ्या परराज्यातली काही लोक आली आहेत का की महाराष्ट्रात? सिलेक्टचं दालन हे परराज्यातलं आहे पण आतमध्ये आहे ते महाराष्ट्रातले पण आहेत. ज्या महिलांचे पण स्टॉल आहेत त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह, काही कुणी लाकडाची खेळणी आणली आहेत, कुणी मातीची भांडी आणली आहेत, कुणी काही विणकाम केलेलं आणलेलं आहे. आणि ते सगळं त्यांनी स्वतः केलेलं आहे सगळं. ते पण छान आहे. भीमथडीचं आणखी एक वैशिष्ट्य, आपण पर्यावरणाला पूरक असं हे करतो की प्लास्टिक नकोय. ह्यावेळेला काय काय राबवलं? यावेळेला नेहमीप्रमाणे पुणेकरांना आम्ही आग्रह करतोय कापडी पिशव्या घेऊन या. आणि पुणेकर आणतात आहे.
या वेळेला आणखीन एक उपक्रम राबवलाय तो म्हणजे बाटली मुक्त भीमथडी जत्रा. आणि आज पहिला दिवस आहे, कुणी तक्रार नाही केली की आम्हाला बाटली नाही मिळाली, पण आम्ही पाणी उपलब्ध केले आणि ते पाणी स्वच्छ आहे आणि चांगलं आहे. पण ते कप आम्ही कलेक्ट करतोय कारण ते कप रिसायकल करणार आहे आपण, ते रिसायकल आहेत. त्यामुळे तुम्हाला यावेळेला भीमथडीच्या कचऱ्यामध्ये कुठेही प्लास्टिकची बॉटल दिसणार नाही. वहिनी, सगळ्यात महत्वाचं ह्या पुढच्या चार दिवसांमध्ये किती लोक यायला हवीत किंवा असं काही टार्गेट ठेवलंय ह्या वर्षी? दरवर्षी भीमथडीला साधारण 1.5 लाख लोक व्हिजिट करतात, त्यामुळे 1.5 लाखाच्या पुढेच ह्या वेळेला व्हिजिट करतील अशी मला अपेक्षा आहे. कारण सुट्ट्या आहेत लागून आणि नाताळच्या आधी पण संपतंय आपलं, त्यामुळे नाताळला लोक बाहेर जाऊ शकतात, काही अडचण नाही. पण भीमथडीला व्हिजिट करून नाताळला गेलं तरी चालतंय. कितीची उलाढाल होईल असं वाटतंय? दरवर्षी साधारण 3-3.5 चा आकडा असतो, यावेळेला 4 पर्यंत जाऊ असं मला वाटतंय. ग्रेट. आणि कारण ह्यावेळेला सिलेक्शन खूप चांगलं केलेलं आहे मी स्टॉलचं, त्यामुळे चांगलं होईल असं वाटतं. ग्रेट. महिलांना आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय एवढ्या अनेक वर्षांपासून. ह्या वर्षी बसलं तरी चालेल बहिणी. सो ह्या वर्षी अशा काय नवीन महिला आहेत की ज्यांना खरंच ह्या सगळ्यांची गरज आहे, मार्केटची गरज आहे, त्यांना एक्सपोजर मिळालं पाहिजे पुण्यातून, अशा काही महिला आहेत? आपण पुणे शहरामधनं कमी महिला घेतल्यात. आपण पुणे परिसर आणि बाहेरचा जो परिसर आहे ग्रामीण भागात तिथनं जास्त महिला घेतलेल्या आहेत. म्हणजे 21 जिल्ह्यातनं महिला आल्यात, म्हणजे तुम्ही विचार करा कुठून कुठून महिला आलेल्या आहेत त्याच्यात. त्यामुळे रुरल तुम्हाला जास्त दिसेल याच्यामध्ये. तिला आत्मविश्वास देणं गरजेचं आहे कारण तिला एक्सपोजर नाही आहे, तिला माहिती नाही आहे काही. त्यामुळे मी शहरातल्या महिलांना थोडं नाराज केलंय, त्यांचा नाराजीचं सूर आत्ता पण मला बऱ्याच जणी भेटल्या. आम्ही नावं नोंदवली, आमचं सिलेक्शन पण झालं होतं पण घेतलं नाही. अगं म्हणलं, तुम्ही महानगरपालिकेच्या हद्दीतले आहात, तुमच्यासाठी इथं खूप घडतंय, पण त्यांच्यासाठी काहीच नाही ना, मग त्यांच्यासाठी भीमथडी आहे. वहिनी, ती एक कमतरता जाणवते की आपल्याकडे जागेची कमतरता आहे, शिवाय आपण वर्षातून एकदाच भीमथडी जत्रा भरवतो, असं काही आहे का डोक्यामध्ये की ह्या सगळ्या लोकांनाही चान्स मिळायला पाहिजे, त्यासाठी आणखी काय मार्केट उपलब्ध होऊ शकतं यातून? खर तर भीमथडीचं बजेटच माझं 1.5-2 कोटीच आहे खर्चाचं. हे स्ट्रक्चर सगळं उभा करणं, आता ह्या मॅट तुम्ही बघितल्या असतील, ह्या नव्या कोऱ्या मॅट उलगडलेल्या आहेत. मी कुठेही भीमथडीला युज केलेला मॅट वापरत नाही, सगळं नवीन असतं कारण सगळे छोटी छोटी बाळ घेऊन येतात, त्यामुळे हायजेनिक असावं, स्वच्छ असावं, कचऱ्याचं नियोजन योग्य पद्धतीने इथं केलं जातं. ओला कचरा, सुका कचरा व्यवस्थित आम्ही त्याचं हे करतो, त्यामुळे नुसतं बोलून नाही चालत, आधी कृती करावी लागते. त्यामुळे पर्यावरणासाठी आम्ही खूप धडपडतोय, 1000-2000 झाडं आम्ही तिकडे लावतो ग्रामीण भागामध्ये. त्यामुळे हा पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास सांभाळणं आणि थांबवणं ही सुद्धा सगळ्यांची जबाबदारी आहे. पण नुसतं सांगत बसलो तर होणार नाही, म्हणलं जेवढं आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण करत राहूयात. त्यामुळे मी झाडं खूप लावतीये, पाण्यावरती काम खूप करतीये, जलसंधारणावरती. स्वतःच ते झाडाची रोपं पण तयार करतात? हा, नर्सरी पण आहे आपली, ह्याची संस्थेची नर्सरी आहे. ग्रेट. वहिनी, काय सांगाल पुणेकरांना, काय अपील करायला? पुणेकरांना माझं आव्हान राहील, 21 पासून 25 पर्यंत भीमथडी जत्रा चालू राहणार आहे आणि नेहमीप्रमाणे पुणेकरांनी याही वेळेला भीमथडीला चांगलं प्रोत्साहन द्यावं, यावं, खरेदी करावी, आमच्या महिलांना मोटिवेट करावं. कारण ते पुणेकर आले, त्यांनी खरेदी केली तर आमच्या महिलांचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या ह्याच्यामध्ये 2 पैशाचा हातभार लागणार आहे. माल उत्कृष्ट आहे, चांगला आहे, पण तुम्ही आलं पाहिजे. धन्यवाद. तर अगदी दागिन्या, छोट्याशा दागिन्यापासून खाण्याच्या प्रत्येक पदार्थ, म्हणजे ते पण चुलीवरचे ऑथेंटिक पदार्थ जर तुम्हाला चाखायचे असेल आणि खूप सुंदर शॉपिंग करायचं असेल तर भीमथडी हे एकमेव ठिकाण सध्या पुण्यामध्ये. तर भीमथडीला नक्की या आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी पुणेरी आवाजला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.